नमस्कार भावा कुणाची हवा आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिवस निवडणुकीचे आहेत आणि त्यामुळे कुणाची कुठे हवा आहे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मी आत्ता कुडाच्या मच्छी मार्केटमध्ये आहे आणि इथे बघा की इथे सगळे लोक मासळी घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर सिंधुदुर्गातला हा सगळा मालवणी मुलुक आहे, हा मासळी शौकीन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर तुम्हाला मिळतातच. चवीने खाणारे लोक, चोखंदळ लोक अशी ही सगळी ख्याती आहे इथली. आणि सरकार निवडीमध्ये पण त्यांचा चोखंदळपणा दिसतो का हे साधारण आपण जाणून घेऊया की काय कुणाची हवा आहे. काय काका कुणाची हवा आहे मोदी राहुल गांधी काय वाटतं तुम्हाला? आता कोण येतील बघू. पण काय कोण काय म्हणजे काय सध्या काय वातावरण जे आहे काय? दोघांनाही वाटतंय वातावरण. दोघांनाही वाटत नरेंद्र मोदी शेवटी काही जसं सांगितलं तसं काही सगळं झालेलं नाही करतील. अच्छा काय राहुल गांधी आश्वासक वाटतात तुम्हाला? तसं तरुण आहे मनुष्य. तरुण आहे. मासे कुठले घेतलेत? मासे बांगडे. बांगडे मासे घेणार आणि तर खर तर तुका काय वाटतं तू खैसून इल खैसी निवतेसून इल. हा आता हे काय काय विकत मासे? बांगडे सावनाळे टोकी. बांगडे सावनाळे म्हणजे बारके बारके मासे मोठे नाही सुरमय पापलेट गावणत नाही. बर कोण येऊ काय मोदी राहुल गांधी कोण वाटतं तुका? कोणा येलो ना आमका का चारणे दिता. म्हणजे तुमका चारणे म्हणजे काय? सरकार तर निवडूक हो ना मतदान करतलं की ना करतलं पण सांगूचं नाही कोण. कोण येऊ काय तुका काय वाटतं कोण? तुमका कोण नाही वाटणार हे बघतोय आपण. इथे मासळी बघा इथे इथे बांगडे सौंदाळे खापी सुळे असे वेगवेगळे मासे इथे आहेत. हे बघा इथे करली आहेत. काय माशाचे दर काय आहेत सध्या? 300 रुपये करली. 300 रुपये माग कसे काय झाले एवढे मासे? स्वस्त. माग कसे झाले एवढे लांबसून येतात? गाडी भाडा सगळं आहे ना. गाडी भाडा सगळं कोण? पेट्रोल सगळं महागाई झाली म्हणून एवढे महागाई. बरं कोण कोण मोदी राहुल कोण ते मला माहिती नाही. माहिती नाही. अरे इकडे लोक इथं विचारूया कोणाची हवा दादा मोदीची हवा राहुल गांधीची हवा काय वाटतं तुम्हाला? मोदी मोदी पाहिजेत. का पाहिजेत मोदी? आपण काँग्रेसने जे सगळं हे दिलेलं आहे ते सगळं खोटं आहे. अच्छा असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही आपल्या वर्षाला काय. पण काँग्रेस राहुल म्हणते 72,000 देणार. होऊ शकत नाही तसं. पण मोदीने सुद्धा 10 लाख नोकऱ्या एक वर्ष ते लोक देणार परत दुसऱ्या वर्षी काय करणार? बरोबर आहे. परत तो बेरोजगार तो वाढतच राहणार त्यात काय कमी होणार? पण मोदीने सुद्धा 2 कोटी रोजगार देणार म्हणाले होते. झाले का 5 वर्ष? पण ते चालू आहे ना दिले. चालू आहे. मोदींना तुम्हाला वाटतं 5 वर्ष दिली पाहिजेत? अजून दिले पाहिजे 5 वर्ष. 5 वर्ष दिली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. इथे बघूया इथे मासळी बाजार तर भरलेला आहे आपला भरपूर लोक इथे चोखंदळ आहेत. हा जो मासा आहे ना हा मासा बघा तुम्हाला इथे टोकदार मासा दिसतोय. हा कुठला मासा आहे? टोळ. टोळ? टोळ कशासाठी? कशासाठी हे आता टोळ? टोळ मासा आहे हा. हा मासा आहे ना हा टोळ मासा आहे. त्याच्यात बघा त्याचा पवित्रा बघा त्याची तोंड बघा कसं म्हणजे एकदम टोकदार आहे. म्हणजे असे जर संपूर्णपणे हे जर किती मिळतात टोळ किती? भरपूर मिळतात. भरपूर मिळतात म्हणजे ही टोळधाड आहे खरं तर. आणि सध्या निवडणुकीचे दिवस आहेत त्यामुळे काय दादा कुणाची हवा मोदी राहुल गांधी काय वाटतं तुमचा? काय वाटतं बघूया म्हणजे आता नंतर पण वाटतं काय कोण येऊ भयो मोदी? हा मनातलं सांगत नाहीत लोक इथे बघतोय आपण. तुम्हाला काय वाटतं काय कोण यायला पाहिजे मोदी राहुल गांधी? मोदी. का मोदी यायला पाहिजे? चांगली कामं केलीत त्यांनी. काय काय कामं केलीत मोदींनी म्हणजे उदाहरण द्या एक दोन कामं ज्यांनी केली आहेत. लोकांचा वेळ वाचावा म्हणून बुलेट ट्रेनची आता सोय केलेली. बुलेट ट्रेन? अच्छा म्हणजे अजून हे होईल पण केली ती एक प्रकारे. पण बुलेट ट्रेन येईल तेव्हा येईल पण सध्या सिलेंडर बाकीच्या गोष्टी महागाई याचे काय प्रश्न भेडसावतात का लोकांना की नोटबंदीचा काय परिणाम झालाय तुमच्या? काय नाही. तू खैसून इलगे खैसरली तू? मी खवण्याची. खवण्याची? काय काय मासे आणलं एकू खाय? मासे येरले मांडके बांगडे तिसरे हो. अच्छा येरले मांडके बांगडे. बांगडे काय? 100 रुपयाला 5. 100 रुपयाला 5 एवढे महाग कसे? महागच होत. आज तरी बरे होत. पण महागाई झाली कोणाचा? राज सरकार. सरकार कोणाचा आता काय सांगायचा?
सरकार कोणाचं असं दे, महागाई होतलीच बरोबर. इथे बघूया आपण, यांना विचारूया का महागाई का होतली, काय वाटतात कशासाठी महागाई होतली. आपण सरकार इला तरी ताच करतलं. अच्छा, तुमका कोण वाटतं, मोदी बरे काय राहुल गांधी? मोदी. काय केल्याने मोदींनी? आता तुम्ही मछली मासळी विक्रेते हा, छोटे छोटे व्यापारी, पण तुमच्यासाठी काय केल्याने मोदींनी? आमच्यासाठी काय करू नये नको, पण जगासाठी काहीतरी केले नाही. जगासाठी केल्याने पण काय, एक दोन गोष्टी लक्षात दिलेले, गॅस वगैरे इथे इथे गॅस वगैरे दिला, उज्ज्वला गॅस, हे कापता सुरमई. सुरमई कशी? सुरमई 500 रुपये. सुरमई 500, म्हण सुरमई महाग असा बरोबर, पण स्वस्त का नाही, पण तरी पण मोदी होय. होय सुरमई जर महागाई आहे पण तरी सुद्धा मोदी हवे आहेत असे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे इथे. आता हे आत मार्केट आहे भरपूर, इथे आपण बघतो आहोत. इथे लोक या कुडाळच्या मच्छी मार्केटमध्ये मासे घ्यायला आलेले आहेत. इकडे मासे कापणं सुरू आहे. दादा काय, कुणाचे हवा? मोदी, राहुल गांधी, कोण? राहुल गांधी. राहुल गांधी, हा कशा गोयत राहुल गांधी सांग. आम्ही पहिल्यापासून काँग्रेस आले होते. हा तुम्ही काँग्रेस आले बरोबर, पण मोदींनी काय 5 वर्षात केल्याने नाही, काय तुमचं म्हणणं काय? बेकारी तशीच राहिली. बेकारी तशीच राहिली बरोबर. हा बेकारी तशीच राहिली म्हणून मोदींना, मोदींबद्दल नाराजी आहे. तुम्हाला काय वाटतं काका, कुणाची हवा आहे? मोदी, राहुल गांधी, कोण पाहिजे? काय वाटतं तुम्हाला, कोण? राजकारणात आम्ही नाही. राजकारणात नाही, लोकांना राजकारणाविषयी सुद्धा इथे सगळं कंटाळा सारखा येतो आहे. इथे बघतोय आपण काय, कसले मासे आणला दे काय? करली हाय सरंगा, बांगडा करली हाय सरंगा. म्हणजे तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रातले लोक मालवणात येऊन मासे, इथे कुडाळमध्ये येऊन मासे विकता? हा कुडाळमध्ये निघतो मासे. अच्छा, कुठे घेता मासे? इथेच घेतो सकाळचे. तिकडे काय वातावरण, मोदी राहुल गांधी काय वाटतं? त्यांना जाणू विचार. कोण वाटत, कोण वाटत तुम्हाला? हे बघा, हे राहुल गांधी म्हणतायत. राहुल गांधी, राहुल गांधी का, राहुल गांधी वाटत का? पहिल्यापासून चांगले काम केलेलं आहे. पहिल्यापासून चांगलं काम करतायत. काय चांगलं काम करतायत राहुल गांधी? असं जनता म्हणते. जनता, तुम्ही काय म्हणता? आमचं तेच, जनता म्हणते ते आपलं मत आहे. अच्छा, पण मोदींनी चांगली कामं केली नाही? त्यांनी पण चांगलीच केली. हा मग मोदी का नको? आम्ही मुस्लिम स्वतः असल्यामुळे आम्हाला काँग्रेसच आमलं हे. हा काँग्रेसला तुम्ही पहिल्यापासून मत आहे. तुमचं काय म्हणणं आहे मोदी, राहुल गांधी? राहुल, राहुल गांधी का? राहुल गांधी, राहुल गांधी कारण 2000 रुपये महिन्यात जमा करतो म्हणून सांगितलं. काही केले नाही त्यांनी, मोदींनी. मोदींनी पण राहुल गांधी 72,000 करणार खात्री आहे का? करू दे नाही ते नको ते, पण काहीतरी करेल, काहीतरी करेल अशी आशा वाटते. म्हणजे 72,000 काँग्रेस देणार आहे. 72,000 नसले तरी चालते, पण विकास काहीतरी केला पाहिजे. विकास पण मोदींनी केला नाही. विकास, विकास केलाय, पण ते असं फसवणूक केली. फसवणूक केली आहे. अच्छा, इथे बघतोय लोकांच्या भावना आपण. इथे मोदी की राहुल गांधी, काका काय वाटतं तुम्हाला? मोदी हवा कुणाची आहे भावा? मोदी की राहुल गांधी काय वाटतं तुम्हाला? मला वाटते मोदी. का मोदी हवेत? मासे घ्या आधी, मासे घ्या, मासे घ्या. रस्ते बरे केले, बाकी काय नाही. सुधारणा केली मोदींनी, आजपर्यंत कोणी केली नव्हती, पण मोदी आल्यानंतर कोकणाची सुधारणा झाली. मोदी आल्यानंतर हो, कोकणची सुधारणा झाली. आजपर्यंत कोकणाकडे कोणी पाहिलं नव्हतं, कोकणाकडे कोणी पाहिलं नव्हतं असं मोदी आल्यानंतर सुधारणा. तुम्हाला काय वाटतं मोदी, राहुल गांधी काय? मोदी. अच्छा, का बरं मोदी? काय त्याने सांगितलं तेच, त्यांनी सांगितलं तेच, म्हणजे कोकणची सुधारणा केली असं म्हणतोय इथला सगळा वर्ग. इथे आपण बघतोय की मच्छी घ्यायला बरेचसे लोक इथे येत आहेत, मासळी विकत घ्यायला. काका काय तुमचं काय मत, मोदी राहुल गांधी काय हवा कोणाची? मोदी, 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 मोदींची हवा. का बरं मोदींची हवा? मोदी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे अगदी ते या पुढेही काम करतील, त्यामुळे मोदी येणं आवश्यक आहे. मोदी येणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. अच्छा, चांगल्या प्रकारचं काम आहे त्यांचं. चांगल्या प्रकारचं, एक दोन उदाहरण द्या काय काय. उदाहरण म्हणजे जरी GST सुद्धा चांगला केलेला आहे, जे चलन बदललं तेही चांगलं केलं. आणि त्यामुळे त्यांनी या पुढे चांगल्या प्रकारे काम करणार आहेत अशी आमची अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षा आमची पूर्ण करतीलच. अच्छा, अपेक्षा पूर्ण. नोटबंदी आणि विशेषतः GST हे दोन निर्णय मोदींनी चांगले घेतलेत असं. वेळ आधी घेतलेले आहेत, अगदी वेळेपूर्वी, वेळेपूर्वी घेतलेले आहेत. घेणं आवश्यक होते त्यावेळीच त्यांनी घेतलेले आहेत. अगदी त्याचे परिणाम चांगले दिसतील. चांगले दिसतील, डेफिनेट. भविष्यात चांगले परिणाम आहेत. भविष्यात चांगले परिणाम आहेत नोटबंदी आणि GST चे असं इथे म्हणतायत सर्वजण. इथे मासळी घ्यायला लोक येत आहेत, आता ही मासळी घेणार लोक आणि जाणार आपापल्या घरी. पण हे बघा आता केवढी मोठी सुरमई आहे इथे. केवढी ही, केवढी मोठी सुरमई? किती रुपये ही सुरमई? ही सुरमई 5,000 रुपये. 5,000 रुपये. बरं, हे मासे तुम्ही आता विकतात, काय महागाई वाटते बाहेर? काय प्रश्न काय तुमचे? काय महागाई असं जागेवर महागाई मिळते, इकडे आम्ही स्वस्त देतो.
इकडे स्वस्त देता का? स्वस्त देता का? स्वस्त गिराक चार कडला आला की इकडे माल स्वस्त होतो ह्या मार्केटला असं आहे। बर काय हवा कोणाचे आहे? मोदी राहुल गांधी कोण? आम्हाला काय माहिती नाही। मत देता की नाही? दरवेळी मत देतो आम्ही। मत देता ना? अच्छा, पण कोण पाहिजेत यावेळी? मोदी परत पाहिजेत की राहुल गांधी कोण पाहिजे? ते आम्ही काय सांगू शकत नाही आता। सांगू शकत नाही आता? पण इथे बघा केवढी मोठी सुरमई, 5,000 रुपयाची सुरमई इथे आहे आणि बरेचसे मासे आहेत इथे। काका काय कुणाची हवा? मोदी राहुल गांधी काय वाटतं तुम्हाला? नाही काय, अजून अनिश्चित आहे सर्व। अनिश्चित आहे पण ते तर आहेच अनिश्चित, पण कोण यायला पाहिजे? सरकार कोणाचं असलं पाहिजे? सरकार काय, जो कोणी जनतेचं भलं करेल तोच सरकार। मोदींनी केलं 5 वर्षात जनते? नाही, काही प्लस पॉइंट आहेत काही नाही आहेत। काही प्लस पॉइंट आहेत काही मायनस आहेत? काही मायनस आहे। काय प्लस आहे? मेजर मायनस आहेत। मेजर मायनस आहेत? मेजर मायनस काय? उदाहरणार्थ दाखल काय? उदाहरणार्थ बऱ्याच पैकी म्हणजे हायलाइट होतच नाहीये, बेरोजगारी म्हणा किंवा महागाई म्हणा, हे कळीचे मुद्दे आहेत। बेरोजगारी हे सर्व कळीचे मुद्दे आहेत, त्यामुळे ते हायलाइट होत नाहीत। हायलाइट होत नाही, होत नाहीत म्हणजे ते कुठेतरी दडपून टाकलं जात असं मला वाटतं। खरी परिस्थिती येत नाहीये, खरी परिस्थिती येत नाहीये, त्यामुळे लोकांचे प्रश्न येत नाहीत असं तुमचं म्हणणं? येस एक्झॅक्टली, लोकांचे प्रश्न येत आहेत। काय दादा कोणाची हवा? काय तुम्ही खसून येलात? मोदी राहुल गांधी कोण योग आहे? मोदी। मोदी योग आहे कशासाठी? काय केलं? शिवसेनेवाले। तुम्ही शिवसेनेवाले म्हणून मोदी योग आहेत? आम्ही इथे नसतो मुंबईला। हे मुंबई असतं ते शिवसेनेवाले म्हणून मोदी। मला इथे या काकांना विचारायचं आहे, काका तुम्हाला वाटतं कोण कोण यायला पाहिजे इथे? यांना 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 उत्तर देण्याचं टाळतायत। इथे आपण बघतोय कोण येऊ काय मोदी राहुल गांधी? आमका कोण येतात? आमका काय फायदा असा? कोण येईना? कोण मेहनत करूनी? तुमका मेहनतच करूची? हो आम्ही बसन पैसे कोण पोचता काय आमका? नाही आमची मेहनतच असा, येऊन काय नाही फायदा? कोण येऊन माशात फायदा? नाय माशात फायदा, मेहनत करतो। मेहनत असा बरोबर। मासे एवढे मागशे झाले, एवढे मागशे झाले, वादळ झाला। चल वादळ झाला आणि वादळ खरा यायचा असता खरा। 23 मेक वादळ येतला आणि खरं तर भारताच्या लोकशाहीमध्ये एक निवडणुकीचं वादळ येणार आहे आणि ते निवडणुकीचं वादळ 23 मेला येणार आहे। लोक इथे बोलतायत, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत आणि आमचा हा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू। हवा कुणाची हवा या आमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आम्ही जाणून घेत आहोत हवा कुणाची आहे, मोदींची की राहुल गांधींची? काका कुणाची हवा? मोदी राहुल गांधी काय वाटतं? इथे काय माहित नाही। इथे आपण बघतोय की एसटीमध्ये लोक इथे थांबलेली आहेत एसटीच्या प्रवासासाठी। आपण विचारणार आहोत काका कुणाची हवा? मोदी राहुल गांधी कुणाची? काय वाटतं तुम्हाला कोण येईल? कोणी आलं तरी काय फरक पडत नाही, परिस्थिती पडत नाही। पण मोदीला परत 5 वर्षात द्यायला पाहिजे। मोदींना 5 वर्ष द्यायला पाहिजे परत? अच्छा, काय वाटतं तुम्हाला? बरोबर, 5 वर्ष आणखी मोदीला पाहिजे। 5 वर्ष आणखी मोदीला पाहिजे। कोण योग आधी? कोण योग आहे मोदी काय राहुल? आधी पहिली सावळी करा, येणार कोण तो येतो लो? पहिली आधी सावळी, पहिली सावळी होईल लोकांका तापतो तापतो काय? कशाने तापतो? एखाद भिरभिरण पडा देते। तुम्ही आता इकडे इलात ते बरोबर, लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत। लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत। काय वाटतं कोण मोदी राहुल गांधी कोण योग? काय समजा कोण तुमका काय वाटतं? मत देतात दरवर्षी कोण योग आहे मोदी राहुल गांधी? मोदी। मोदी योग आहे कशा माहित नाही? कोण वाटतं तुमका कोण योग आहे? मत देतात कोण इकडे? कोण राऊत राणे? कोण राणे योग आहे तिकडे? कोण राणे? हा मोदी योग आहे। हां मोदी योग आहे, तुका काय वाटतं कोण योग आहे? मोदी योग आहे कशा? हा मोदी येऊन काय करतले? बरोबर का मोदी 5 वर्षात काय केलं नाही? मोदी दिसता सगळं काय लोकांका दिसता, लोक वळवळतो, लोक वळवळतात, काय करू नाही मोदींनी? 100% दिसता ना लोकांका। इथे बरेच जण आपण म्हणतोय की प्रश्न मांडतायत, त्यांचे लोकल प्रश्न महत्वाचे आहेत। मोदी की राहुल गांधी कुणाचीही योजनेत सत्ता, त्यांच्या परिस्थितीत फरक पडणार नाही असा एकंदरीत सूर दिसतोय। काही जण म्हणतायत मोदींना आणखी 5 वर्ष दिली पाहिजेत, काही जणांना 5 वर्ष दिली तेवढी खूप झाली, आता सरकार बदलायला पाहिजे, बदल हवाय असं म्हणतायत लोक। संमिश्र प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळे त्या 23 मेला ठरणार आहे की 23 मेला ठरणार आहे की या संबंध हवा जी होती ती कुणाची होती। आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, नेहमी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।